नमस्कार, मी प्रसन्न जोशी. जय महाराष्ट्राच्या या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर पुन्हा एकदा म्हणायचं कारण यासाठी, कारण बरोबर 40 दिवसांच्या पूर्वी आपण अशाच एका सर्वेमध्ये पार्ट घेतला होता. जय महाराष्ट्राचा सर्वे होता जो आपण 17 दिवसानंतर घेतला होता आणि नोटबंदीचा एकूण वातावरणाचा माहोल जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. मोदींनी आपल्याला मुदत दिली होती 50 दिवसांची, साधारण 30 डिसेंबरला, आणि त्याच्यामध्ये आता 50 दिवस पूर्ण होत आलेले आहेत. त्यामुळे नवीन वर्षामध्ये तुम्हाला जुन्या नोटा बदलता येणार नाही आहेत. या 50 दिवसात काय झालं? 50 दिवसांचं राजकारण, 50 दिवसांचे आरोप प्रत्यारोप, 50 दिवस लोकांना झालेले त्रास आणि त्यांची झालेली दगदग, 50 दिवस दुर्दैवाने झालेले मृत्यू, 50 दिवस शेतकऱ्यांचे घटलेले मालाचे भाव, 50 दिवस तुमचे आमचे आणि या देशाचे नोटबंदी नावाच्या एका रामायणाचे. आणि यामुळेच 30 दिवस संपत असताना जय महाराष्ट्रानं आपला दुसरा आणि अंतिम कौल घेतलेला आहे, कौल महाराष्ट्राचा जाणून घेतलेला आहे, ज्याबद्दल आपण बोलणार आहोत, मोठी चर्चा करणार आहोत. सर्व बाजू त्यामध्ये जे आपल्या मनात दबून राहिलं होतं 50 दिवसांबद्दलचं, ते आपण विचारणार आहोत. आणि ही चर्चा सुरू राहणार आहे पुढचा 1.5 तास. पहिल्यांदा मी जाणार आहे माझा सहकारी वरिष्ठ प्रतिनिधी आमचे मयांक भागवत, त्यांच्याकडनं या संदर्भामध्ये हा आमचा सर्व्हे कशा प्रकारचा आहे, काय त्याच्यामागचं लॉजिक आहे, जाणून घेऊयात. मयांक प्रसन्न, आपण ज्या प्रकारे सांगितलं 15 दिवसांनंतर आपण एक सर्वे केला होता आणि आता 50 दिवस झाल्यानंतर आपण जनतेला विचारलंय की नक्की नोटाबंदीबाबत त्यांच्या मनात काय आहे. पण 8 प्रश्न लोकांसमोर ठेवले होते. सोशल मीडियाचा आपण वापर केला होता, त्याच्यामध्ये फेसबुक, ट्विटर, त्याचसोबत आपण वेबसाईटवरती हे 8 प्रश्न लोकांना सांगितले होते आणि त्यांची उत्तरं काय आहे म्हणजे आपल्याला लोकांच्या मनातलं कळू शकेल. आपण 15 दिवसांपूर्वी जो कौल घेतला होता महाराष्ट्राच्या मनातला, तो कौल काहीसा वेगळा होता आणि आता 50 दिवसांनंतरचा हा कौल हा काहीसा वेगळा आहे असं म्हणावं लागेल. कारण जो अनालिसिस आपण केलेला आहे त्यावरून आपल्याला एक चित्र स्पष्ट होत आहे. मात्र आपण जो कौल केला तो यासाठी निष्पक्ष म्हणावं लागेल कारण आपण लोकांकडनं सोशल मीडियावरती या प्रतिक्रिया मागवलेल्या आहेत आणि जवळपास 10,000 लोकांनी या आपल्या महाराष्ट्राच्या कौलमध्ये पार्टिसिपेट केलंय. प्रसन्न हो, मयांक आपण हा आता सर्वे सगळ्यांसमोर घेऊन जाणारच आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूयात जो मागचा सर्वे आम्ही घेतला होता, जो आपण सगळ्यांनी पाहिला होता, तो आपल्या संदर्भासाठी लागणाऱ्या या चर्चेमध्ये पहिल्यांदा बघूया तो सर्वे काय होता, त्याचे रिझल्ट काय होते. आपला प्रश्न होता 15 दिवसानंतर पंतप्रधान मोदींचा नोटबंदीचा निर्णय योग्य वाटतोय का, त्याला तुम्ही उत्तर काय दिलं होतं बघूयात. सॅम्पल होतं तेव्हा 3,600 आणि 71% लोकांना ते योग्य वाटलं होतं. 15 दिवसच झाले होते त्यामुळे एक एक्साइटमेंट होती, आशा होती. 26% नाही म्हणाले, 3% माहीत नाही म्हणाले. पुढचा प्रश्न होता आपला, पंतप्रधान मोदींच्या नोटबंदीमुळे भ्रष्टाचार कमी होईल का, जो सगळ्यात मोठा दावा भाजपकडनं वेळोवेळी करण्यात आला, उत्तर काय होतं बघूयात. सॅम्पल होतं 3,600, लोकांनी रिस्पॉन्ड केलं होतं आपल्या या सर्वेला. 67% लोक म्हणाले होय, 30% नाही आणि 3% म्हणाले माहीत नाही. पुढचा प्रश्न बघूयात, नोटाबंदी करण्याअगोदर पूर्वतयारी योग्य पद्धतीनं झाली नाही का, या प्रश्नाला लोकांनी काय उत्तर दिलं, म्हणजे तुम्ही काय उत्तर दिलं पाहूयात. झाली नाही असं म्हणणं आहे 53% लोकांचं आणि हा फार महत्त्वाचा भाग होता. 15 दिवसांमध्येच लोकांना कळलं होतं की एकूण इम्प्लिमेंटेशनमध्ये चूक झाली. पुढचा प्रश्न बघूयात, नोटाबंदीमुळे आर्थिक आणीबाणी आली आहे का, हा प्रश्न आजही कायम आहे पण तेव्हा आम्ही 15 दिवसानंतर लोकांना विचारलं होतं तेव्हा काय उत्तर होतं बघूयात. 38% लोक म्हणाले होय, नाही म्हणाले 59% लोक. आशा होती लोकांना की अशी ही काय आर्थिक आणीबाणी नाहीये, थोडासा त्रास आहे जो सहन करावा लागेल. 3% लोक म्हणाले होते नाही. पुढचा प्रश्न बघूया, नोटाबंदीवर भाजप भावनिक राजकारण करत आहे का, त्याला काय उत्तर होतं बघूयात. ५८% लोकांना वाटलं की भावनिक राजकारण करत आहे, 39% लोक नाही म्हणाले आणि 3% लोकांना ते माहिती नव्हतं. आणि आपला पुढचा प्रश्न आहे त्यानंतरचा, नोटाबंदीमुळे ब्लॅक मनी संपुष्टात येईल का, जो दावा केला होता पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये पहिल्यांदा जेव्हा नोटबंदी जाहीर झाली त्याला काय उत्तर आलेलं आहे, ब्लॅक मनी संपुष्टात येईल का. 57% लोक तेव्हा म्हणाले होते होय, ब्लॅक मनी संपुष्टात येईल. 41% लोकांना ते वाटलं नाही आणि 2% लोकांना त्याच्याबद्दल काही उत्तर माहीत नव्हतं. पुढचा प्रश्न, तर अशा प्रकारचा हा सर्वे होता आणि त्यामुळे आतापर्यंत 15 दिवसानंतरचा मूड आपल्याला आता बघायचा आहे की 50 दिवसानंतर जी सरकारने घालून दिलेली मर्यादा होती काय लोकांचा मूड आहे. त्यापूर्वी जाऊयात जय महाराष्ट्राचे मुख्य संपादक निलेश खरे आपल्यासोबत आहेत. निलेश, या सर्वेच्या बाबतीत आणि या 50 दिवसांच्या नंतरच्या मूडच्या बाबतीत मत.
मुख्यतः 15 दिवसांचा जो आपण महाराष्ट्राचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये महाराष्ट्रातली जनता मुख्यतः नोटबंदीकडे कसं बघते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. साधारण त्यावेळेला 3,500 लोकांनी आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवल्या होत्या आणि त्या आपण प्रेक्षकांना दाखवल्या होत्या. त्यावेळेला 15 दिवसच झाले आहेत आणि 15 दिवसामध्ये या निर्णयाचा काय परिणाम आहे हे कळणं आत्ता तरी शक्य नाही असा दावा हा विरोधक करत होते आणि त्यामुळे आपण 50 दिवसांनी पुन्हा एकदा अशा स्वरूपाचा सर्वे करू, कौल महाराष्ट्राचा जाणून घेऊ अशा स्वरूपाची एक घोषणा किंवा एक शब्द जो आहे तो आपल्या प्रेक्षकांना दिला होता. 50 दिवस काल 28 तारखेला पूर्ण झालेत आणि म्हणून आज आपण 50 दिवसांचा हा कौल महाराष्ट्राचा जो आहे नोटबंदीवरचा तो घेऊन येतोय. प्रसन्न, जसं तू सुरुवातीला म्हणालास की हा अंतिम कौल असेल तर आजही चित्र स्पष्ट झालेलं नाही. 50 दिवसाचा दावा नरेंद्र मोदींनी केला होता, आता तो 90 दिवसाचा केला जातोय आणि त्यामुळे साधारण 90 दिवसानंतर पुन्हा एकदा जय महाराष्ट्र जो आहे तो अशाच स्वरूपाचा कौल जनसामान्यांना 3 महिन्यानंतर, कारण निश्चित परिणाम जे आहेत ते अर्थव्यवस्थेवर कशा स्वरूपाचे झालेत, उद्योग जगतावर कशा स्वरूपाचे झालेत, नोकरी धंद्यावर कसे झालेत आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यावर कसे झालेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यामुळे 90 दिवसानंतर पुन्हा एकदा अशा स्वरूपाचा कौल जो आहे तो जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. आणि निलेश, आता आपण जाणार आहोत आपल्या ताज्या सर्व्हेकडे. जो सर्व्हे आपण केला आणि आज त्याची मुदत संपली आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला, कोणते प्रश्न घेऊन आपण लोकांकडे गेलो तो बघूयात. नोटबंदीवर कौल महाराष्ट्राचा, 50 दिवसानंतर पंतप्रधान मोदींचा नोटबंदीचा निर्णय योग्य वाटतोय का, हा आपला प्रश्न आहे. त्यानंतर असेल, पंतप्रधान मोदींच्या नोटबंदीमुळे भ्रष्टाचार कमी होईल का, नोटबंदी करण्याअगोदर पूर्वतयारी योग्य पद्धतीनं झाली होती का, हा प्रश्न आम्ही परत विचारलाय. नोटाबंदीमुळे आर्थिक आणीबाणी आली आहे का, लोकांना काय वाटतंय कारण आता 50 दिवस होत आलेले आहेत. नोटबंदीवर भाजप भावनिक राजकारण करत आहे का, विधानात तरी सध्या आपण ज्या प्रकारची मोदींची आणि बाकीच्यांची आहेत. नोटबंदीनं काळा पैसा नष्ट झाला का, कारण आता तर ते उत्तर द्यावंच लागेल आणि त्याच्या संबंधित एक महत्त्वाचा प्रश्न सुद्धा बाकी आहे. नोटबंदीचा उद्देश पूर्ण झाला का, हे प्रश्न आपल्यासोबत असणार आहेत. आणि त्याचप्रमाणे नोटबंदीवर विरोधकांची भूमिका योग्य होती का, राहुल गांधी असतील त्यांनी विरोधकांची